आपण आता प्रतापगडाच्या माथ्यावर केदारेश्वर मंदिर आहे तिथं उभे आहोत आणि तिथून आपण हे समोर जावळीचं खोरं बघतो आहे हे महाबळेश्वर आहे एलिफंट हेड पॉईंट म्हणतात आणि तिथून कोयना नदी येते अफजल खान याच्या सैन्याला तिथं कोयनेच्या खोऱ्यात राहायला जागा दिली होती आणि हा आहे प्रतापगडाचा बुरुज याला यशवंत बुरुज किंवा जीवा महाले बुरुज असं म्हणतात तर ही माची आहे प्रतापगडाची बंदिस्त केलेली आणि त्याच्या पलीकडं जी सोंड उतरलेली दिसते आपल्याला थोडंसं झूम करतोय आता आणखीन झूम होईल ही जी सोंड आहे डोंगराची इथं भेटायला बोलावलं होतं अफजलखानाला आज तिथं अफजलखानाची कबर दिसते पण ह्याच जागी इथंच जवळपास कुठेतरी भेटीची जागा ही ठरली होती म्हणजे लष्करीदृष्ट्या दृष्ट्या महत्त्वाची गोष्ट करण्यात आली होती की सेनापतीला त्याच्या सैन्यापासून पूर्णपणे वेगळा करण्यात आला होता